संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, ज्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आयुष्याला पाहिलेलं आहे, आयुष्याला शोधलेलं आहे, आयुष्याला हाताळलेलं आहे. जे कठीण आहे ते करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी संस्कृत हा विषय आवडता असताना अर्थशास्त्रामध्ये ज्ञान मिळवलं आणि परदेशात गेले, परदेशातल्या अनेक वर्षांच्या सुखाच्या आणि समाधानाच्या नोकरीवर पाणी सोडून शेती करायला भारतात आले, भारतात शेतीचं अर्थशास्त्र शेती करून समजून घेतलं, त्याच्यात अपयश आल्यावर समजून घेतलं आणि शेतकऱ्यांचा लढा उभारला. तो लढा असा होता की भारताच्या आधुनिक इतिहासामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासामध्ये असा लढा शेतकऱ्यांसाठी कोणी उभारला नव्हता. योद्धा शेतकरी असं त्यांचं वर्णन केलं जातं. स्त्रीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन ज्यांनी लक्ष्मी मुक्ती आंदोलनातनं दिला आणि वेगवेगळ्या प्रकारे माणसाला शहाणं करण्याचा आणि एक प्रकारचा विजडम माणसामध्ये भरण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, ते शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशींचं स्वागत करूया. संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तुमच्यासारखं आयुष्य जगलेला दुसरं पॅरेलल समांतर उदाहरण नाही. त्या अगोदरची एक पार्श्वभूमी आहे तुमच्या आयुष्याला, म्हणजे 35 सालचा जन्म आहे तुमचा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, मी जर चुकत नसेल तर 3 सप्टेंबर हा तुमचा वाढदिवस आहे, बरोबर. पार्श्वभूमी तुम्ही सांगावी असं मी सुचवीन की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे शेतकरी संघटना आणि त्याच्याशी संलग्न आंदोलन या संदर्भात तुमच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर अनेक प्रश्न मी विचारणार आहे, त्याच्यावर आपण अनेक पद्धतीने बोलणार आहोत, त्याची आंदोलनं आणि त्याचे वेगवेगळे आविष्कार त्याच्यावर पण बोलणार आहोत. पण त्याच्या अगोदर शिकत असताना अशा प्रकारच्या आयुष्याला आपण भिडणार आहोत, अशा प्रकारे आपण आयुष्य जगणार आहोत याची चुणूक कल्पना महत्वाकांक्षा, म्हणजे एके ठिकाणी सार्थर सारख्या लेखकाने म्हटलंय की मला लहानपणापासून अशी महत्वाकांक्षा होती की आपण खूप मोठा आणि प्रसिद्ध माणूस व्हावं, तर लहानपणापासून असं लढावं किंवा काहीतरी लढाऊ करावं, रस्त्यावर उतरून व्यवस्थेला टोले द्यावे असं तुमच्या मनात होतं का? जे काही आयुष्यामध्ये लोकांना दिसणाऱ्या गोष्टी घडतात त्याच्यामधनं आयुष्याची सार्थकता आधी तपासणं हे चुकीचं आहे. त्याची एक वेगळी फुटपट्टी मी माझ्या लेखनात मांडली आहे, ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. माझ्या आयुष्याचं एक सूत्र काढायचं झालं तर अगदी लहानपणापासून स्वातंत्र्याचं मला एक तहान आहे. ती तहान का निर्माण झाली याची वेगळी वेगळी कारणं पुन्हा मी माझ्या लेखनात मांडली आहेत. काही लोक प्रसिद्ध का होतात, काही लोक नेते का होतात, याच्यामध्ये मी अशी काही उदाहरणं दाखवली आहेत की पुष्कळ वेळा नेतेपण किंवा थोरपण हे त्यांच्या शारीरिक गुणांच्या ऐवजी शारीरिक दोषांमध्ये येतात. आणि माझा स्वतःचा अंदाज असा आहे की अगदी लहान असताना मला प्लुरसी झाली होती आणि त्यामुळे श्वासोश्वासामध्ये काही त्रास होत असे आणि त्यामुळे एका तऱ्हेने कोणत्याही कोंदट जागी जायला मला आवडत नसे. त्यामुळे अगदी लहानपणापासून मी साताऱ्याला होतो, साताऱ्याच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत, तेव्हा त्या डोंगरावरती चढून जाणे आणि अगदी उंच जागी गेल्यानंतर वर्ण केवढं सबंध विश्व दिसतंय याकडे पाहणं, ते पाहताना आपल्याला असा काही आनंद होतोय की जो आनंद दुसऱ्याकडे कुठेही होत नाही. म्हणजे ह्या तऱ्हेने क्लॉस्ट्रोफोबियातन एका प्रकारच्या माझी स्वातंत्र्याची तहान तयार झाली आहे. आणि मी अत्यंत सामान्य कुटुंबात, म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये कारकून असलेल्या माझ्या वडिलांच्या पोटी जन्माला आलो, त्यांची जिथं बदली होईल तिथं शिक्षणाकरता जायचं, अशा तऱ्हेने माध्यम मराठी, माध्यम निदान कॉलेज पर्यंत मराठी, कानडी काही मला शिकायला लागलं नाही, कर्नाटकातल्या बेळगावला माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली,
पण ती मराठी शाळा होती. पण सगळ्याच्यात एक सूत्र काढायचं झालं तर नेहमी तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं ही जी हा जो प्रश्न आहे हा मला असं वाटतं की निदान माझ्यासारख्याच्या आयुष्याची मोजमाप करताना चुकीचा होतो. त्याच्या पलीकडे त्याच्यातली काही आध्यात्मिक सूत्र असतात, त्या माणसाच्या व्यक्तित्वातली सूत्र असतात, त्याच्या आधाराने त्या माणसांची परीक्षा व्हायला पाहिजे. मला तुम्ही आध्यात्मिक असा शब्द वापरला त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ विचारायचा आहे. याला तुम्ही खरं म्हणजे आपण इथूनच सुरुवात केली असती तरी चाललं असतं. त्याचं कारण असं आहे की अध्यात्म या शब्दाची मी काही एक विशेष व्याख्या मांडतो. अलीकडे मी जे दोन लिखाणं लिहिली किंवा पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आहेत दोन्ही, पण त्यांची नावं ऐकली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक वाक्य आहे, एक आहे मेटाफिजिक्स ऑफ मार्केट्स, जे ऍडम स्मिथनी इनव्हिजिबल हँड हा जो शब्द वापरला त्याचं स्पष्टीकरण देणारं माझ्या दृष्टीने मेटाफिजिक्स ऑफ मार्केट्स असं मानलं. आणि दुसरं मेटाफिजिक्स ऑफ लीडरशिप, नेते कसे तयार होतात आणि त्या नेत्यांच्या अध्यात्मात, या अध्यात्माची माझी जी व्याख्या ती अशी आहे आणि बाजाराच्या सिद्धांतासंबंधी मी पुन्हा थोडक्यात सांगतो की हॉस्टेलमध्ये राहणारा एक मुलगा आलेल्या आपल्या वडिलांकडून आलेल्या पैशातनं किती पैसे जेवणावर खर्च करावे, किती पैसे सिनेमावर खर्च करावे याचा स्वतःचा निर्णय स्वतःपुरता करू शकतो. कारण भूक किती पोटात आहे आणि सिनेमा किंवा करमणुकीच्या गोष्टी पाहून किती कंटाळा आहे याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव असतो. त्याला मी एक संवेदना पटल असा शब्द वापरला आणि त्या संवेदना पटलावर याची कुठेतरी नोंद होत असे. याच्या उलट हॉस्टेलमधली 5-10 मुलं एकत्र जमली आणि त्यांनी जर निर्णय करायचं ठरवलं की आपण ठरवू आता हॉटेलमध्ये जायचं का सिनेमाला जायचं, तो निर्णय कधीही शास्त्रीय असू शकत नाही. त्याचं कारण असं की कोणाच्याही 10 जणांची एक समान संवेदना पटल असत नाही. मग होतं काय की कोणीतरी, त्यामुळे नेता हुकुमशहा बनत जातो. असं नेता कोण होतो सांगतो मी, तो जो साधारणपणे सिनेमा करता किंवा हॉटेल करता पैसे भरणारा असतो तो मनुष्य नेता होतो आणि त्याचं सगळेजण ऐकतात. पण प्रत्यक्षामध्ये निर्णय करायचा झाला तर व्यक्ती हेच निर्णयाचं एकक युनिट आहे. सामूहिक निर्णय हे सपशेल आणि प्रत्येक वेळी चुकत असतात हा मुळात सिद्धांत मी पहिल्यापासून मानतो आणि त्याला मी हा जो भाग आहे संवेदना पटलाचा याचा आणखी कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर मांडू, नाही त्याच्यावर बोलू ना आपण. पण संवेदना पटल हा प्रत्येक माणसाचा एका तऱ्हेने मार्कर होत असतो आणि ह्या मार्करचा संबंध मी एक कर्मफल सिद्धांताशी सुद्धा जोडलेला आहे आणि त्यामुळे संबंध आयुष्याविषयी कडे पाहण्याचा माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे. अनेकांना शरद जोशी म्हणजे शेतकरी संघटना किंवा जास्तीत जास्त महिला आघाडी किंवा अखिल भारतीय शेतकरी संघटना एवढंच फक्त माहीत असतं, परंतु माझ्या दृष्टीने माझं जे मूळ व्यक्तित्व आहे त्या व्यक्तित्वाची ही वेगळी त्याचे रूप आहे.